अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामदैवत श्री शिवयोगी यात्रेतील सिद्धरामेश्वर यांच्या मानाच्या सहाव्या आणि सातव्या नंदीध्वज काट्यांचं पूजन नगरसेवक सुनील कामाठी यांच्या दशरत्न निवासस्थानी मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय धार्मिक वातावरणात संपन्न झालाय. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मानाच्या सहाव्या आणि सातव्या नंदीध्वज म्हणजेच काठीचं पूजन नगरसेवक सुनील यांनी सपत्निक मनोभावी पूजा केली. बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर या जयघोषामध्ये अवघा परिसर या प्रसंगी भक्तिमय झाला होता. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय यावेळी नंदीध्वज काट्यांचे मानकरी अनिल बनसोडे, खंडू बनसोडे, मारुती बनसोडे, प्रकाश बनसोडे, संपत बनसोडे आणि आप्पा बनसोडे, राजू बनसोडे, मच्छिंद्र बनसोडे, दादासाहेब बनसोडे आणि समस्त मातंग समाज आणि बनसोडे परिवार आदींच्या उपस्थितीत हे पूजन करण्यात आलं. प्रभागातील नागरिक, सुनील कामाठे मित्र परिवार आणि भक्तांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहून नंदीध्वजाचं दर्शन घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या नंदीध्वज कार्यक्रमास माजी राज्यमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे, भाजपा शहर संघटक रुद्रेश बोरामणी, नगरसेवक देवेंद्र कोठे, माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली आदींसह खड्डा तालीममधील माता भगिनी, ज्येष्ठ युवा कार्यकर्ते तसेच प्रभागासह शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि नेते मंडळींची उपस्थिती होती.